प्रदीपचे अनेक वर्षांचे स्वप्न आज पूर्ण झाले होते, कारण आज त्याचा इंजिनिअरिंग कॉलेजमधला पहिला दिवस होता. प्रदीप हुशार, शांत, समंजस आणि मेहनती मुलगा. त्याचे बालपण एका छोट्याशा खेडेगावात गेले. प्रदीपचे बाबा शेतकरी होते. आई वडील दोघेही कमी शिकलेले, पण त्यांनी प्रदीपला शिकवून खूप मोठा साहेब बनवण्याचे ठरवले होते. प्रदीप सुद्धा लहानपणापासूनच अभ्यासात खूप हुशार होता. अभ्यासासोबतच त्याला यंत्रांची खूप आवड होती, त्यामुळे मोठे होऊन इंजिनियर बनायचं हे अगदी लहानपणीच प्रदीपने ठरवले होते. तर आपले हे स्वप्न उराशी बाळगून प्रदीपने अभ्यासात खूप मेहनत केली आणि त्या मेहनतीचे फळ त्याला मिळाले सुद्धा. ग्रामीण भागात जिकडे नीट वीज पुरवठा सुद्धा नाही किंवा एखादं प्रशिक्षण केंद्र सुद्धा नाही, अशा भागात राहून देखील प्रदीपने 12वीला आणि इंजिनिअरिंगच्या प्रवेश परीक्षेत भरघोस यश मिळवले. आता पुढील शिक्षणासाठी प्रदीपला शहरात जावे लागणार होते. आई वडील आणि भाऊ बहिणीपासून दूर राहण्याची त्याची ही पहिलीच वेळ होती. प्रवेश परीक्षेतील चांगल्या मार्क्समुळे त्याला एका चांगल्या अभियांत्रिकी कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळाले होते. कॉलेजच्या कॅम्पसमध्येच हॉस्टेलची सोय होती आणि तिकडेच प्रदीपला एक रूम मिळाला होता. एका रूममध्ये दोघांची राहण्याची सोय होती. तर त्या दिवशी कॉलेजचा पहिलाच दिवस होता. सकाळीच लवकर येऊन प्रदीपने आपल्या हॉस्टेल रूमवर सामान आणून ठेवले. तेव्हाच प्रदीपची शशांक सोबत भेट झाली. शशांक हा प्रदीपचा रूममेट आणि बॅचमेट सुद्धा होता. दोघांनीही एकाच ब्रांचमध्ये ऍडमिशन घेतले होते. अनोळख्या आणि त्या नवीन ठिकाणी नवीन मित्र भेटल्यावर प्रदीपला थोडं हायसं वाटलं. शशांक सुद्धा हुशार, मनमिळाऊ आणि बोलक्या स्वभावाचा होता. तर सामानाची शिफ्टिंग झाल्यावर कॅन्टीनमध्ये चहा नाश्ता करून ते दोघेही त्यांचा क्लास अटेंड करायला गेले. आता संध्याकाळ झाली होती. आजचा कॉलेजचा पहिला दिवस खूप छान गेला. प्रदीपला काही नवीन मित्रसुद्धा भेटले. सगळं काही नीट चालू होतं, पण तरी प्रदीप आणि शशांकच्या मनात एक भीती होतीच. ती भीती होती रॅगिंगची. कॉलेज सुटल्यावर संध्याकाळी त्यांनी बाजूच्या हॉस्टेलमध्ये काही सिनियर्सला नवीन मुलांची रॅगिंग करताना पाहिले होते. आता रात्रीचे 8 वाजले. प्रदीप आणि शशांक दोघेही कॅन्टीनमध्ये रात्रीच्या जेवणासाठी गेले. जेवण झाल्यावर ते दोघेही पुन्हा हॉस्टेलच्या इमारतीजवळ येत होते आणि ज्याची त्या दोघांना भीती होती तेच घडलं. समोर सर्व नवीन मुलांना एक लाईन करून उभं केलं होतं आणि समोर बसलेले सिनियर्स त्यांना काही ना काही टास्क करण्यासाठी देत होते, जसे की नाचून दाखवा किंवा गाणं बोलून दाखवा किंवा क्लासरूममधील फळ्यावर काहीतरी लिहून या, असे वेगवेगळे टास्क ते सिनियर्स त्या सर्व लोकांना देत होते. प्रदीप आणि शशांक दोघेही त्या लाईनमध्ये लास्टला उभे होते. शेवटी एक एक करता करता त्या दोघांचा नंबर आलाच. तसे ते सिनियर्स आपापसात काहीतरी कुजबुजू लागले. या दोघांना काहीतरी वेगळा टास्क देऊयात, मगासपासून सेम टास्क देऊन क्वैताग आलाय. आपण यांना त्या कॅम्पसच्या मागच्या जागेत पाठवूयात का? त्या सिनियर्समधील एक जण बोलला. नको रे, वेडा झालास काय? त्या जागेत कोण आहे माहिती आहे ना? उगास त्यांचं काही बरं वाईट झालं तर आपली वाट लागायची. आणि तसं पण तो मागचा गेट बंदच असतो, कसं जाणार तिकडे? त्यातील दुसरा एक जण त्यांना समजवू लागला. तू गप्रे, तुला का एवढा पुळका आलाय त्यांचा? मागच्या वर्षी आपण ज्युनियर होतो तेव्हा आपल्याला कोणी अशी दया दाखवलेली का? आपण पाठवूया दोघांना तिकडे, असे बोलून बाकीच्यांनी या प्लॅनला सहमती दिली. तर ठरल्याप्रमाणे प्रदीपला कॉलेजच्या मेन गेटवर जाऊन वॉचमॅनच्या डेस्कमधून मागच्या गेटची चावी आणण्याचे काम दिले आणि त्यानंतर शशांकने त्या गेटच्या आत जाऊन त्या भयान वाटेवर 20 मिनिटं चालून परत यायचे, असा टास्क त्या दोघांना त्यांनी दिला. ते दोघेही जरा घाबरलेच होते, पण त्यांना त्या सिनियर्सच्या तावडीतून वाचवायला तिकडे कोणीच नव्हतं. तर ठरल्याप्रमाणे प्रदीप मेन गेटवर जाऊन वॉचमनच्या डेस्कजवळ आला. रात्रीचे 11 वाजून गेले होते, त्यामुळे कॅम्पसमध्ये तशी शांतताच होती. गेटजवळील खुर्चीवर बसून वॉचमन झोपा काढत होता. वॉचमनचं लक्ष नाही हे बघून प्रदीपने पटकन त्या डेस्कमधून चाव्यांचा जुडगा उचलला आणि त्याने तिकडून पळ काढला.
प्रदीपचे काम आता झाले होते, पण पुढचे काम आणखीनच भयानक होतं, जे शशांकला आता करायचं होतं। त्याला त्या कॅम्पसच्या मागे असणाऱ्या सुनसान वाटेवर एकट्यानेच जायचे होते। प्रदीपने आणलेल्या त्या चाव्यांच्या जुडग्यातील एक चावीने त्यांनी तो मागचा गेट उघडला। तसा त्या जुन्या गेटचा कर्कशच्या आवाजाने आजूबाजूचा परिसर अगदी व्यापून गेला। शशांक आता त्या सुनसान वाटेवर आला होता। मोबाईलच्या टॉर्चच्या प्रकाशात शशांक एकटाच त्या वाटेवर चालत होता। गेटच्या आत उभे राहून सिनियर्स त्याची मजा बघत होते। प्रदीपला शशांकची खूप काळजी वाटत होती, पण तो एकटा त्या सर्व सिनियर्सला विरोध सुद्धा करू शकत नव्हता। मूळचा धीट स्वभावाचा शशांक सुद्धा आता जरा घाबरलाच होता। तो आता त्या अंधारात बराच पुढे निघून आला होता। आजूबाजूला किर्र शांतता पसरली होती। थंड वाऱ्याची झुळूक अंगावर शहारे आणत होती। गेटवर उभे असलेल्या त्या सर्व लोकांना शशांक आता कुठे दिसतच नव्हता। ते लोक टॉर्च मारून निरखून शशांकला त्या वाटेवर पाहण्याचा प्रयत्न करत होते, आणि तोच जोर जोरात ओरडत आणि काठी आपटत वॉचमन धावत तिकडे आला। मगाशी प्रदीपची चाहूल त्याला लागली होती, त्यामुळे तो पूर्ण कॅम्पसमध्ये पहारा देत फिरत होता। तेव्हाच मागच्या गेटवर त्याला हे लोक पलीकडे काहीतरी पाहताना दिसले। तसा तो त्यांना ओरडत त्यांच्या दिशेने धावू लागला। वॉचमनला येताना पाहून त्या सर्व सिनियर्सने तिकडून पळ काढला। प्रदीप मात्र तिकडेच थांबला होता। त्याने वॉचमनला सगळा प्रकार सांगितला। शशांक एकटाच त्या वाटेवर गेला आहे हे कळल्यावर वॉचमन सुद्धा जरा घाबरलाच। अरे मूर्खांनू, हे काय केलात? ही तिची जागा आहे, ती नाही सोडणार त्याला। त्याला वाचवलं पाहिजे लवकर जाऊन, असे गंभीर आवाजात तो वॉचमन बोलला। त्याच्या त्या आवाजातील भीती पाहून नक्कीच तिकडे काहीतरी भयानक आहे ह्याची प्रदीपला खात्री झाली होती। कोण कोण आहे तिकडे आणि कोणाची जागा आहे ती? शशांकला काही होणार तर नाही ना? प्रदीप वॉचमनला विचारू लागला। ती हाकामारीची जागा आहे। त्या वाटेवर जाणाऱ्याला ती मागून त्याच्या नावाने हाका मारते, आणि जो मागे वळून पाहतो त्याचा घात होतो। त्याला तिचे भयानक रूप दिसते। आपण आता बोलत बसलो तर आणखी उशीर होईल, आपल्याला त्याला शोधायला जायला पाहिजे। पण एक गोष्ट लक्षात ठेव, मागून कोणी तुझ्या नावाने हाक मारली तर चुकूनही मागे बघू नकोस। असे बोलून तो वॉचमन आणि प्रदीप शशांकला शोधायला त्या वाटेवर चालू लागले। आजूबाजूचे वातावरण खूप भीतीदायक भासत होते, आणि त्यात वॉचमनकडून ऐकलेल्या त्या गोष्टीने प्रदीप आणखीनच बिथरला होता। मोबाईलमधील टॉर्चच्या प्रकाशात ते शशांकला तिकडे शोधत होते, आणि तेव्हाच समोर वाटे शशांक बेशुद्ध अवस्थेत पडलेला त्यांना दिसला। ते दोघेही धावतच त्याच्याकडे आले। त्यांनी शशांकला उठवण्याचा प्रयत्न केला, पण शशांक आपली शुद्ध हरपून बसला होता। वॉचमनने तसंच मग शशांकला उचलले, आणि ते दोघंही गेटच्या दिशेने चालू लागले। ते काहीच अंतर पुढे आले असतील, आणि तोच प्रदीप जागीच थांबला। कोणीतरी मागून त्याला हाका मारत होत, आणि तो आवाज त्याच्या कानात सारखा घुमत होता। प्रदीपला आता भीतीने घाम सुटला। तो जागीच उभा राहून थरथरत होता, पण काही झाले तरी मागे पाहायचे नाही हे वॉचमनचे बोलणे त्याला आठवले। तसा तो देवाचे नाव घेत पुन्हा पुढे चालू लागला। मागून सारखी हाक येत होती। आता त्या आवाजाची तीव्रता वाढू लागली होती। मध्येच कोणीतरी बाई रडण्याचा तर कधी किंचाळण्याचा आवाज येत होता। बाळा, काही झाले तरी आपल्याला मागे न बघता इकडून निघायचं आहे, हिम्मत ठेव, तो देवच आपले आता रक्षण करेल, असे बोलून वॉचमन प्रदीपला धीर देऊ लागला। तसं मग कसंबस देवाचं नाव घेत ते गेटजवळ पोहोचले। शशांकला अजूनही शुद्ध आली नव्हती। वॉचमनने पटापट तो गेट लॉक केला। मागून अजूनही ते भयानक रडण्याचे आणि किंचाळण्याचे आवाज येत होते। शशांकला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले। त्याला नंतर शुद्ध आली, पण तो तापाने फणफणला होता। दोन तीन दिवस झाले तरी त्याचा ताप काही उतरतच नव्हता। म्हणून मग त्याच्या आई वडिलांनी त्याला पुन्हा घरी नेले व जवळच्या हॉस्पिटलमध्ये ठेवले।
इकडे प्रदीप खूप दुःखी झाला होता. त्या कॉलेजमधला प्रदीपचा तो पहिलाच मित्र आणि तोही अगदी काहीच दिवसात त्याच्यापासून दुरावला होता. या सर्व प्रकरणाची पुढे शिक्षकांनी चौकशी केली. प्रदीपने त्या दिवशी रॅगिंग करणाऱ्या त्या सिनियर्स विरुद्ध तक्रार सुद्धा केली. त्या सर्वांना कॉलेजमधून सस्पेंड करण्यात आले. पुढे मग 1-2 महिन्यांनी शशांक बरा होऊन परत आला. शशांकला परत आलेले बघून प्रदीपला खूप आनंद झाला. सगळं काही आता सुरळीत चालू होते. पण त्या दिवशी काय घडलं होतं शशांक सोबत? तो तिकडे बेशुद्ध कसा काय झाला होता आणि तो घरी गेल्यावर काय काय झालं? असे अनेक प्रश्न राहून राहून प्रदीपला पडत होते. पण हे सगळं शशांकला विचारायचं कसं? आपण शशांकला हे सगळं विचारायचो आणि त्या जुन्या आठवणीने तो पुन्हा घाबरायचा असे वाटून प्रदीप शांतच राहिला. पण एक दिवस कॅन्टीनमध्ये ते दोघं गप्पा मारत बसले होते आणि त्यावेळी शशांकनेच हा विषय काढला. मी त्या दिवशी वॉचमन काका आणि तुझ्यामुळेच वाचलो. तुम्ही मला शोधायला आला नसता तर मी रात्रभर तिकडेच पडून राहिलो असतो. मी घरी गेलो खरं, पण त्या दिवशीची ती आठवण आणि तो तिचा भयानक चेहरा विसरताच येत नव्हता. खूप वेळ लागला मला सावरायला, शशांक बोलला. भावा, पण तुला एक विचारू, नक्की त्या दिवशी घडलं काय होतं? मलाही त्या हाकामारीचा अनुभव आला, पण मी तिच्या हाकेला साथ दिली नाही आणि मागेही नाही पाहिलं. मला अगोदरच वॉचमन काकांनी सावध केलं होतं. पण तू तिकडे बेशुद्ध कसा झालास? तुला पण तिचा आवाज आला होता का? प्रदीप विचारू लागला. तसं मग शशांकने सांगण्यास सुरुवात केली. भावा, मी अगोदर त्या वाटेवरून चालताना घाबरलो होतो. सारखं कोणीतरी पाठलाग करत असल्याचा भास होत होता. मी त्या टास्कनुसार 10 मिनिटं त्या वाटेवर चालत पुढे आलो आणि मागे वळून पाहिलं तर मला गेट दिसतच नव्हता. मागे दूरवर पूर्ण काळाकुट्ट अंधार पसरला होता. मी हरवलो की काय असे वाटून मी मागे वळून परतीच्या वाटेला लागलो. तोच मागून मला एका बाईचा आवाज आला. ती मला माझ्या नावाने हाका मारत होती. शशांक, ए शशांक. मला पहिलं वाटलं हा सर्व त्या सिनियर्सचा मला घाबरवण्याचा प्रयत्न असावा, म्हणून मी लक्ष न देता पुढे पुढे चालत राहिलो. तशी त्या आवाजाची तीव्रता वाढू लागली. माझ्या नावाची तिची हाक कानात सारखी गुणगुणत होती. शशांक, ए शशांक. शेवटी न राहता मी मागे पाहिले आणि तिकडेच माझी चुकी झाली. पांढरी साडी, चेहऱ्यावर मोकळे सोडलेले ते केस, वाढलेली नख, अशा त्या भयानक रूपात ती समोर उभी होती. समोरचे ते दृश्य पाहून मी जागी स्तब्ध झालो. जणू काही तिने मला घट्ट जखडून ठेवले होते. मला तिकडून पळायचं होतं, पण शरीर जागीच थांबून होत. तसं मग ती जोरात किंचाळली आणि तिचे हात माझ्या दिशेने वाढू लागले. असेल नसेल तो जोर काढून मी तिकडून पळत सुटलो. ती माझा पाठलाग करतच होती. तोच वाटेत दगडात पाय अडकून मी खाली पडलो आणि बेशुद्ध झालो. पुढे काय झाले ते लक्षात नाही माझ्या. मी डायरेक्ट हॉस्पिटलमध्ये डोळे उघडले. आज तुला हे सगळं सांगताना शहारा आला बघ माझ्या अंगावर. शशांकडून हे सगळं ऐकताना प्रदीपलाही भीती वाटत होती. पण या सर्व प्रसंगातून तो सुखरूप वाचला हे महत्वाचं होतं. जाऊन देत भावा हे आता सर्व. तू आता अभ्यासावर लक्ष केंद्रित कर. अगोदरच 1-2 महिन्यांचा सिलेबस मागे पडला आहे तुझा. प्रदीप शशांकचे सांत्वन करू लागला. ते दोघेही कॅन्टीनमध्ये असंच बसून गप्पा मारत होते आणि यापुढे ते कधीही चुकून सुद्धा कॅम्पसच्या त्या मागच्या भागात गेले नाहीत. आणि मुख्य म्हणजे या सर्व प्रसंगामुळे कॉलेजमधील रॅगिंगचे ते प्रकार पूर्णपणे बंद झाले.